गुड मॉर्निंग स्टूडेंट्स, पेज नंबर 187, चैप्टर नंबर 5, रिकन्स्टिट्यूशन ऑफ पार्टनरशिप, यालाच आपण डेथ ऑफ पार्टनर असं म्हणतो. आपण हा टॉपिक सुरू करतोय. रिटायरमेंट हा टॉपिक आपण त्या ठिकाणी 25% सिलेबसमधून थोडंसं बाजूला ठेवलेलं आहे. ॲडमिशन कंपल्सरी करायची, सर्व गणित समजून दिलेली आहेत. त्याच्यानंतर मी जे घेतो आहे तेच टॉपिक चांगले करायचे आहेत. डेथ ऑफ पार्टनर आपण सुरू करूया. थोडीशी थिअरी आहे, सोपा टॉपिक आहे, थोडंसं कॅल्क्युलेशन याच्यामध्ये असतं, आपल्याला सोडवायचा येतो. घटक चाचणीची तयारी तुमची आता झाली असेल. 3 टॉपिक घटक चाचणीला ठेवलेले आहेत, स्वरूप पण दिलेले आहे व्हिडिओमध्ये. त्या ठिकाणी बाकीच्या मित्रांना तुम्ही सांगा की अशा पद्धतीने आहे, 25 पैकी 25 मार्क पडू शकतो तुम्हाला. ठीक आहे, आपण पेज नंबर 187 काढायचं. 187. अ पार्टनर विल सीज, सीज मीन्स स्टॉप, टू बी अ पार्टनर ऑन हिज डेथ, अँड हेन्स डेथ इज कन्सिडरेड ॲज कंपल्सरी रिटायरमेंट. मृत्यूनंतर भागीदारी थांबली जाते, म्हणून त्याला सक्तीची निवृत्ती, कंपल्सरी रिटायरमेंट असं म्हटलेले. डिसीज पार्टनर with his legal representative who will be entitled at their choice. मृत झालेल्या भागीदाराचे वारस, कायदेशीर वारस प्रतिनिधी, लीगल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणजे कायदेशीर प्रतिनिधी, त्याचे वारस जे असतील त्यांना त्या ठिकाणी त्याचा जो नफा वगैरे मिळण्याचा अधिकार असतो. इंटरेस्ट ॲट 6% पर ॲनम ऑन अमाऊंट ड्यू, त्या मृत भागीदाराला जी रक्कम द्यायची असती त्याच्यावरती 6% व्याज द्यावं लागेल त्याच्या मृत्यूच्या तारखेपर्यंत. फ्रॉम डेट ऑफ डेथ टू डेट ऑफ पेमेंट, पेमेंट करण्याच्या पर्यंत 6% दराने त्याला व्याज द्यावं लागेल. न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो, चेंजेस होतो हा राहिलेल्या पार्टनरचा. प्रॉफिट शेअरिंग रेशो ऑफ रिमेनिंग पार्टनर्स इन्क्रीजेस, राहिलेले जे भागीदार असतात त्यांचा रेशो वाढतो. बिकॉज प्रॉफिट शेअरिंग ऑफ डिसीज पार्टनर गेट्स डिविडंड अँड रिसिव्ड बाय रिमेनिंग पार्टनर्स. त्यानंतर गेन रेशो, याला बेनिफिट रेशो असं पण म्हटलेलं आहे. याचं फॉर्म्युला लक्षात ठेवायचं आहे. बघा, गेन रेशो कसं काढायचा, इज इक्वल टू न्यू रेशो मायनस ओल्ड रेशो. हा रेशो एकदम सॅक्रिफाईसच्या विरुद्ध आहे. बघा, त्यानंतर रिव्हॅल्युएशन ऑफ ॲसेट्स अँड लायबिलिटी, ॲसेटच्या किमती कमी जाता होणं, हे आपण ॲडमिशनमध्ये पाहिलेलं आहे, त्याचप्रमाणे आहे. द प्रॉफिट ऑर लॉस ऑन रिव्हॅल्युएशन इज ट्रान्सफर टू डिसीज पार्टनर्स कॅपिटल अकाउंट टू द एक्सटेंट ऑफ हिज शेअर. त्यानंतर अमाऊंट ड्यू टू डिसीज पार्टनर्स एक्झिक्युटर ऑर नॉमिनी ऑर ॲडमिनिस्ट्रेटर. मृत भागीदाराला जी रक्कम द्यायची असते त्याचं कॅल्क्युलेशन केले पहा. त्याला शेअर ऑफ प्रॉफिट ऑर लॉस ऑन रिव्हॅल्युएशन, नफ्या तोट्यातला भाग, जनरल रिझर्व, ॲक्युमुलेटेड प्रॉफिट ऑर लॉस, संचित नफे तोटे, शेअर ऑफ गुडविल, त्याचा गुडविलचा हिस्सा, सॅलरी ऑफ पार्टनर, त्याचा पगार असेल तर, इंटरेस्ट ऑन कॅपिटल, भांडवलावर व्याज, इंटरेस्ट ऑफ ड्रॉइंग, त्याने काही उचल घेतले असेल तर त्याच्यावर व्याज काढून घेणं, प्रॉफिट अप टू द डेट ऑफ डेथ, त्याच्या मृत्यूपर्यंत असणारा त्याचा नफा. त्यानंतर सेटलमेंट ऑफ अमाऊंट ड्यू, द अमाऊंट ड्यू टू डिसीज पार्टनर इज ट्रान्सफर टू इज एक्झिक्युटर नॉमिनी ऑर ॲडमिनिस्ट्रेटर्स लोन अकाउंट. त्या मृत भागीदाराला जी रक्कम द्यायची असते ती त्याच्या वारसांना द्यायची. पा, त्याला एक्झिक्युटर शब्द आहे किंवा नॉमिनी आहे किंवा लीगल रिप्रेझेंटेटिव्ह शब्द पण आहे. अँड इट इज पेड टू देम आफ्टर कम्प्लिटिंग ऑल लीगल फॉर्मॅलिटीज अँड प्रोसिजर. सगळे कायदेशीर बाबी पूर्ण केल्यानंतर त्याला ते पैसे दिले जातात. प्रत्यक्ष आपण गणित पाहिल्यानंतर आपल्याला समजेल, अतिशय सोपा टॉपिक आहे. 7 गणितं सोडून दिलेली आहेत आणि 5 आपल्याला सॉल्व करायला दिलेले आहेत. आपण सर्व समजून घेऊ म्हणजे तुमची या टॉपिकची पण तयारी कंपल्सरी होऊन जाईल आपली सगळ्यांची. रेखा, मेनका, मुक्तावेर पार्टनर्स इन अ बिझनेस शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस इन द रेशो ऑफ 2:1:1 रिस्पेक्टिवली. 2:1 रेशो आहे. पहा, नेहमीप्रमाणे आपल्याला 3 अकाउंट तयार करायचे. इन द बुक्स ऑफ पार्टनरशिप प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट, कॅपिटल अकाउंट आणि बॅलन्स शीट. आपण ॲडजस्टमेंटचे टिक मार्क करून घ्या. प्लॅन्ट अँड मशिनरी आहे, डेटर्सवर ॲडजस्टमेंट आहे,
ड्रॉइंग सांगितले, इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग आहे, गुडविलचं कॅल्क्युलेशन करायचं आपल्याला करून दिले पाठीमागच्या पानावर, आणि त्याला मिळणारा हिस्सा नफ्याचा तो शेवटचे 2 वर्ष म्हणजे थर्ड आणि फोर्थ इयरची नफ्याची बेरीज करून काढायचं आहे. तर आपण सुरू करूया. प्लँट अँड मशनरी 60,000 ॲसेटला घेऊन टाकायचं. ते जागा सोडायची ॲडजस्टमेंट आहे. डेटर्स ॲसेटला लिहून टाकायचं 50,000. त्यानंतर फर्निचर 30,000 ॲसेटला घ्यायचं आहे. त्यानंतर बँक 60,000 लक्षात ठेवायचं आहे आपण. त्यानंतर कॅपिटल दिले, कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन ते लिहून टाकायचं 60,000, 70,000, 34,000. त्यानंतर क्रेडिटर्स बिल्स पेबल 18,000, 2,000 लायबिलिटी लिहून टाकायचं क्रेडिटर्स बिल्स पेबल. त्यानंतर जनरल रिझर्व 16,000, 2 + 1 = 1 म्हणजे 4 भागायचं, 4 × 16, 4 × 2 = 8, 4 × 1 = 4. म्हणजे जनरल रिझर्व कॅपिटलच्या क्रेडिटला वाटायचं पहा बाय जनरल रिझर्व 8,000, 4,000, 4,000. मुक्ता डाईड ऑन 1 July 1919 ही तारीख लक्षात ठेवायची बा. 1 जुलैला मृत्यू झालेला आहे आणि ते 31 बॅलन्स शीट आहे. म्हणजे एप्रिल, मे आणि जून 3 महिन्याचा नफा कॅल्क्युलेट करावा लागतो. प्लँट अँड मशनरी वॉज टू बी रिव्हॅल्युड 2 rupees 70,000. 70,000 झाले बा प्लँट अँड मशनरी, तर 60 दिली होती, 70 झाले म्हणजे 10 वाढले. ॲड ॲप्रिशिएशन 10,000. ॲसेटची किंमत वाढली. प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंटची क्रेडिटला बाय प्लँट अँड मशनरी 10,000. त्यानंतर डेटर्स 2,000 सांगितले पा. डेटर्स इथं 2,000 लेस करायचे आर डी डी. ॲसेटची किंमत कमी झाली. प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंटच्या डेबिटला टू आर डी डी 2,000. त्यानंतर द ड्रॉइंग्स ऑफ मुक्ता अप टू द डेट ऑफ हर डेथ अमाउंटेड 2 rupees 10,000. तिने घेतलेली उचल 10,000 आहे पा. कॅपिटलच्या डेबिटला लिहायचं टू ड्रॉइंग मुक्ताच्या कॉलममध्ये 10,000. चार्ज इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग 1,000. तिने उचल घेतलेल्या रकमेवर व्याज आकारले पा 1,000. कॅपिटलच्या डेबिट साईडला टू इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग मुक्ताच्या कॉलममध्ये 1,000. आणि हे जे त्याला आपण नफा देणार आहे इथून 1,000 वजा केलेले पा. प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स हा मी सांगतो नंतर कॅल्क्युलेशन मार्क करून दिलेले. 1,000 हे वजा करून घ्यायची व्याजाची. त्यानंतर हर शेअर ऑफ गुडविल शूड बी कॅल्क्युलेटेड ॲट 3 years परचेस. हे लक्षात ठेवायचं, 3 निघून यायचं आपल्याला. 3 years परचेस ऑफ द प्रॉफिट्स फॉर द लास्ट 4 years. मागचे 4 वर्षाचे नफे दिले पाहिजे. 1,50,000 हे फर्स्ट इयरचं, सेकंड इयरचं 1,30,000, थर्ड इयरचं 70,000 आणि फोर्थचा 50,000. याचं नफ्याचं कॅल्क्युलेशन त्या ठिकाणी आपल्याला करायचं असते. कसं केले पाठीमागं पहा. व्हॅल्युएशन ऑफ गुडविल इथं लिहिले पा पाठीमागच्या पानावर. इथं चुकून 15,000 झालं, 1,000 वाढून घ्या. हे पाय टोटल 4 years प्रॉफिट 1,30,000, 1,50,000, 70,000 आणि 50,000. याची बेरीज करायची सगळ्यांची. 1,50,000, 1,30,000, 70,000 आणि 50,000. 4,00,000 4 वर्षाचं आहे म्हणून 4 भागायचं झालं, 1,00,000 येईल. आता पुढचं सूत्र टाकायचं पहा. गुडविल इज इक्वल टू ॲव्हरेज प्रॉफिट मल्टिपल नंबर ऑफ इयर्स परचेस. आपल्याला सांगितलं 3 years परचेस नाही का. मग हे 1,00,000 टाकली इथं, 1,00,000 दिलेले आपल्याला 3 years परचेस. 3 निघून यायचं म्हणजे 3,00,000 आले पहा. मुक्ता शेअर इन गुडविल 3,00,000. मुक्ताचं हिस्सा 2 + 1 = 1 म्हणजे 1/4 आहे पहा. 3,00,000 1/4 करायचं इथं 75,000. हे 75,000 समजले की हे गुडविल दिलं द्यायचं पहा. बाय गुडविल अकाउंट कॅपिटलच्या क्रेडिटला 75,000 आणि ॲसेट बाजूला लिहायचं गुडविल 75,000. त्यानंतर ॲडजस्टमेंट नंबर 5, द डिसीज पार्टनर मृत झालेली जी भागीदार आहे शेअर ऑफ प्रॉफिट अप टू द डेट ऑफ डेथ मृत्यूपर्यंत नफ्याचा हिस्सा टू बी कॅल्क्युलेटेड ऑन द बेसिस ऑफ ॲव्हरेज प्रॉफिट ऑफ लास्ट 2 years. मागचे शेवटचे 2 वर्ष म्हणजे थर्ड आणि फोर्थ इयरचं इथं दिले पा. 70 आणि 50 यांच्या नफा काढायचा आहे. दिले पाठीमागच्या पानावर काढून पहा, लक्ष द्या कसं काढायचं पहा. प्रॉफिट ऑफ करंट इयर्स इज इक्वल टू ॲव्हरेज प्रॉफिट ऑफ लास्ट 2 years. पहा शेवटचे वर्ष नफ्याचे 70 + 50 2 वर्ष म्हणून 2 भागलं. 70 × 50 1,20,000. 1,20,000 2 भागायचं म्हणजे 60,000 येईल. आता एप्रिलपासून मोजायचं पहा मृत्यू झालेल्या जुलैपर्यंत म्हणजे 3 महिने मी तुम्हाला सांगितलं एप्रिल, मे आणि जून. 60,000 हे आलेले, 60,000 × 3 महिने म्हणून 3/12 करायचं. 3 × 3 = 12,
चार ने भागायचं 15,000 येईल. आता मुक्ताचा हिस्सा काढायचा त्याच्यात 15,000 × 1/4 चारने जर भागले याला तर येतं 3,750. हा नफा द्यायचा तिला, कॅपिटलच्या क्रेडिटला द्यायचं. त्याला म्हणायचं बाय प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट. आणि हा लिहायचा 3,750. आणि हा ॲसेटला लिहायचा, पहा प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट इथं लिहिले, पहा 3,750. आणि हे मगाचे व्याजाचे उचल घेतलेल्या रकमेवर जे व्याज आकारलं ना, हे 1,000 वजा करून घेतले. आणि इथं मात्र 2,750 लिहायचे, इथं लिहितं आणि 3,750 लिहायचे, इथं मात्र 1,000 वजा करून घ्यायचे. झाले सर्व गणित. आता फक्त आपल्याला बेरजा करायच्या, पहा इथे घेतली कोणती बेरीज येते, पहा 10,000 10,000 याच्यातून हे 2,000 वजा केली म्हणजे 8,000 प्रॉफिट आला. टू प्रॉफिट ट्रान्सफर टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, रेखा मेनका मुक्ता, 2 + 1 = 1 म्हणजेच त्या ठिकाणी 4 भागायचं, 4 × 8 2,000 येईल, 2,000 × 2 तेथून 4,000 आणि 2,000 2,000 हा वाटून द्यायचा, पहा कॅपिटलच्या क्रेडिटला बाय प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट प्रॉफिट 4,000 2,000 2,000. आता आपल्याला अगोदर डेथ झालेली जी आहे मुक्त तिचं टॅली करायचं, पहा किती येतं, 1,18,750 इथे घेतली, 1,18,750 हे 2,000 वजा करायची, 1,18,750 11 वजा करायची, जो फरक येईल त्याला 1,07,750 त्याला म्हणायचं मुक्तास एक्झिक्युटर लोन अकाउंट. मुक्ताच्या वारसांना ही रक्कम द्यायची, हे 1,07,750 लगेच लायबिलिटी लोन टाकायचे, पहा मुक्तास रिप्रेझेंटेटिव्ह लोन अकाउंट ही रक्कम लिहून टाकली. बाकीचे 2 जे राहिले त्यांना कॅरी डाऊन करायचं, याची बेरीज करायची, बघा 76,000 76,000 डेबिटला काहीच नाही, तसेच लिहिले टू बॅलन्स कॅरी डाऊन 76,000. रेखाचे 72,000 72,000 डेबिटला काहीच नाही, इथं लिहिले 70. हे 2 लायबिलिटी लिहून टाकायचे, कॅपिटल रेखा मेनका 72,000 76,000. आता फक्त आपल्याला बँक अकाउंट टॅली करायचं होतं. बँक अकाउंटमध्ये पहा आपल्याला 60,000 दिला होता नाही का, मग 60 हे ड्रॉइंगचे 10,000 वजा केले, म्हणजे 60 × 10 गेले, इथे 50 घेतलेले बँक. आणि आपले बॅलन्स शीट टॅली करून टाकायचं, 2,75,750 बॅलन्स शीट टॅली होतं. या 2 वर्किंग नोट लिहून घ्यायचे कंपल्सरी पाठीमागच्या पानावरच्या, हे समजून सांगितलेले आहे तुम्हाला. ते फक्त 15,000 इथे 1,000 राहिलेले आहे, तेवढे ॲडजस्ट करा. हे दोन्ही नोट्स लिहायच्या, पूर्ण गणित सोडवायचं आहे. पुस्तकात जरी सोडवलेलं असलं, व्हिडिओ 2-3 वेळा पाहून सुंदर अक्षरात वैत लिहून काढायचं. ओके.